आणि आज आमच्या समाजाच्या निमित्तानं हा जो मेळावा आम्ही आयोजित केला, आमदार साहेबांच्या आमच्या जे काही चर्चा झाल्या त्या चर्चेच्या अनुषंगाने खऱ्या अर्थानं दोन शब्दाचा खुलासा हा केला पाहिजे. आणि म्हणून देवराम शेठ लांडे या विभागाचे विद्यमान सदस्य आहेत, ते जिल्हा परिषदचे अध्यक्ष असताना दादा या स्टेजवरती इकडल्या बाजूला इथे माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश झाला होता. आज फक्त स्टेज बदलले, आपण पूर्वीच्या बाजूला तोंड केलेलं आहे, त्यावेळेला या बाजूला तोंड केलं होतं. त्या ठिकाणी त्यावेळेला मला शब्द दिला की कुठल्याही परिस्थितीमध्ये तुमचा कारखाना हा चालू करण्याची जबाबदारी आमची राहील. सर्व नेते मंडळी या ठिकाणी आले. गेली 15-20 वर्ष सातत्यानं माझा एकच ध्यास आहे की तो माझ्या भागातला आदिवासींचा हिरडा कारखाना उभा राहायला पाहिजे. आणि म्हणून त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असताना दादा परवा सुद्धा तुम्ही मंत्रालयामध्ये आपण सोबत असताना बघितलं की प्रशासकीय पातळीवर एखाद्या शब्दाचा अर्थ काढून कसं आदिवासी माणसांना फसवलं जातं. मग जा ATCकडे, जा आयुक्ताकडे, जा पुन्हा प्रकल्पस्तरीय काय कमिटीकडं, या सगळ्या अडचणी करत करत तांत्रिक अडचणी सोडत सोडत आज आम्ही 80-90% काम पूर्ण केलेलं आहे. आणि म्हणून त्यासाठी शरदाच्या आमची बैठक झाली. दादांनी सांगितलं की कुठल्या परिस्थितीमध्ये आपल्याला हा कारखाना उभा करायचा आहे, मी पाहिजे ती मदत करतो. मग नंतर खासदार साहेब आले, त्यांनी पाहणी केली, आम्ही मुंबईमध्ये गेलो, प्रश्न मार्गी लागलेला आहे, सुटेल याची खात्री आहे. म्हणून दिलेला शब्द पाळणारी माणसं, तसं आमचा आदिवासी समाज सुद्धा दिलेला शब्द पाळणार आहे. परंतु या जागेवरून गेलेला माणूस जर शब्द पाळला नाही दादा तर काय होतं हे तुम्ही पाहिलेलं आहे. आणि म्हणून हा प्रश्न घेऊन आम्ही त्या ठिकाणी गेलो. जास्त बोलणार नाही, जे जे प्रश्न होते उद्धव साहेबांकडे गेल्यानंतर समोर दिसणारा कळसाचा प्रश्न, दारेघाटाचा प्रश्न, या सर्व बाबींची सखोल अशी चर्चा झालेली आहे. आणि म्हणून आम्ही तिकडून आल्यानंतर काही फोटो प्रसिद्ध झाले व्हॉट्सअपला, बऱ्याच मंडळींनी सांगितलं की या मंडळीने बराच मोठा सौदा केला, 10-20 लाखाचा काही 5-50 लाखाचा सौदा केला असेल, त्याशिवाय ही मंडळी गेली नसेल. परंतु कोकण शहराला स्मरण सांगतो, त्या जातीचे आम्ही नाही जास्ती बरं वगैरे करणार आहे, जे कोणी म्हणत असेल त्यांना जाहीरपणे मला आव नये, सिद्ध करा आम्ही राजकारणामध्ये राहणार नाही. उगाच अफवा सांगायच्या, कोणावर तरी डाग लावायचे. ज्या निष्ठेनं ध्यायने आम्ही आजपर्यंत काम करत आलो, समाजाची बांधिलकी जपत आलो, तीच निष्ठा शेवटपर्यंत जपण्याचं काम आम्ही या निमित्ताने करणार आहोत. आणि म्हणून हा कारखाना करण्याच्या दृष्टीनं कुकडेश्वराच्या मंदिराचा कळसाचा प्रश्न असेल, दारेघाटाचा प्रश्न असेल, हे प्रमुख प्रश्न आहेत. आणि मग छोट्या मोठ्या प्रश्नासाठी तर शरदादामध्ये अहोरात्र किती वाजता या तुम्ही, रस्ता असेल, पिण्याच्या पाण्याच्या समस्या असतील, बंदरे असतील, यासाठी पुढील बंदराच्या दादा त्यांच्या वाचण्यात सांगतील. या सर्व बाबींचा विचार करून खऱ्या अर्थानं आम्ही या ठिकाणी आज शिवसेना पक्षाचं शिवबंधन बांधत असताना, तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे सर्वांना की जो माणूस मातोश्रीवर जातो तो शिवबंधन बांधून आल्याशिवाय राहत नाही. परंतु आम्ही तिथे गेल्यानंतर दादा होते, शरददादा होते, आम्ही सर्व मंडळी सांगितलं, ज्या नावानी संस्था आहे, जो जिथं आमचा समाज आदरस्थान आहे, त्याच ठिकाणी आम्ही शिवबंधन बांधू, त्याशिवाय आम्ही या ठिकाणी बांधणार नाही. ते उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा मान्य केलं आणि त्यांनी सांगितलं की हा मेळावा 13 तारखेला तुम्ही कुकडेश्वर या ठिकाणी घ्या. त्यासाठी फडणवीस बडोदा साहेब, रुपेश म्हात्रे साहेब यांना नियुक्त केलं आणि त्यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम होत असताना मी दादा या निमित्तानं एवढं सांगेल की भविष्यकाळामध्ये शिवसेना पक्षाच्या माध्यमातून काम करण्यासाठी पक्ष म्हणून पक्ष वाढीच्या दृष्टीनं असेल, ज्या ज्या पक्षाला आमची गरज जी जी आवश्यकता लागेल त्या त्या ठिकाणी आम्ही जीव तोडून काम करू. कारण वेळ बरस झालेला आहे, सकाळपासून 8 वाजल्यापासून माणसं या ठिकाणी आलेली आहेत आणि परत पुन्हा जायला उशीर होईल. आमची कोपऱ्या मांडव्यापासून तर परत इकडे आंबी हाती सुकळ्या वेळेची माणसं आहेत. म्हणून जास्त न बोलता जे सर्व समाज बांधव आमचे सरपंच असतील, सोसायटीचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सर्व मंडळी जी काही आमच्या बरोबर आहे त्या सर्वांना खऱ्या अर्थानं धन्यवाद देतो. तुम्ही आमच्यावर प्रेम करून या ठिकाणी आला, तुमचं सर्वांचं मनापासून, आमच्या सर्व महिला भगिनींचं मनापासून आभार मानतो. माझे दोन शब्द संपवतो, जय हिंद, जय आदिवासी, जय महाराष्ट्र. आपल्या बहिणींना भेट वस्तू देण्यासाठी खरं मुख्य कारण या कार्यक्रमाचा आणि विमा पॉलिसी, म्हणजे आपल्याला जरी काही जीवनामध्ये आपलं काही झालं तरी आपल्या मोरलेकरांना त्याचा फायदा व्हावा, हे खरं अर्थानं दादांना ही संकल्पना काढली त्याबद्दल मी दादांना धन्यवाद देतो. त्याचंच औचित्य साधून आमचे मित्र काळदादा शेळकंदे आणि मारुती शेठ या दोन्ही कार्यकर्त्यांचा प्रयोग या ठिकाणी या माध्यमातून घेतला. खरं तर मला या ठिकाणी तब्येत टिकण्यातल्यामुळे मी तर खरं
आलो नव्हतो, तर म्हटलं आता लांडे साहेब काय मुद्दम नाही आले, म्हणून मी या ठिकाणी घरी आताना आजारी असताना सुद्धा मी थोडासा उशीर जरी झाला तरी निश्चितपणे या ठिकाणी या विभागाचा लोकप्रतिनिधी या नात्यानं आपल्या विभागामध्ये एक चांगला कार्यक्रम आमदार साहेबांनी घेतला आहे आणि त्या दृष्टिकोनातून जर मी गैरहजर राहिलो तर माझ्या खऱ्या अर्थाने माझ्या बहिणींना किंवा माझ्या गोरगरीब जनतेला एक अपप्रचार नको वाटायला, म्हणून खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी उपस्थित राहिलो. या ठिकाणी आमचे मित्र सुदामजी दिग्यांनी सांगितलं विकास कामाच्या संदर्भामध्ये अनेक कामं होतात. हा जो आपण या सभामंडळामध्ये बसलो दादा, मी उभा आहे इथून तर त्या कोपऱ्यापर्यंत हा जिल्हा परिषदचा सभा मंडप आहे आणि त्या माईक तिथून वाणी साहेबापासून तर तिकडे शरदाचा मंडप आहे. हे दोन मंडप आहे. समोर असलेल्या दोन्ही इमारती जिल्हा परिषद माध्यमातून आम्ही भक्ती भवन म्हणून जिल्हा परिषद माध्यमातून ते दोन्ही इमारती एक 15 लाखाची आहे, एक 10 लाखाची आहे. सूर्यकथा असल्यापासून ही शिफारस मी काही निमत आला. आता निमत गेल्या वर्षी मी हा अख्खा सभा मंडप करण्याचं काम करी आता कुटुंबीच्या माध्यमातून मला योगदान मिळाला. कामाच्या बाबतीमध्ये मला कुठेही मी कधी कमी पडत नाही आणि म्हणून मी अधिकचं काय न बोलता निश्चितपणे या ठिकाणी शिवसेने पक्षाची वाट बघत असताना एक चांगला प्रवेश. उद्या कुणाला जरी काही शांत बसायचं सर्वांनी म्हणून निश्चितपणे आपण या ठिकाणी शरददादांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आज एक शिवसेनेमध्ये आदिवासी भागामध्ये पक्षाची मोठी वाढ होत आहे आणि म्हणून माझे मी एकटा होतो. आता अजून दोघ जण मित्र माझे नेते वाढले आणि म्हणून असं कार्यकर्ते वाढणं कार्यकर्ते घेणं ही खऱ्या अर्थानं कार्यकर्ती जबाबदारी आहे आणि मी सगळ्यात जास्त प्रेम करतोय तर खऱ्या अर्थानं सर्वदा मी जनतेवर करतो कारण जनतेने काहीच कमी नाही केलं दादा. मला गेल्या 25 वर्ष माझ्या डोक्यावर या लोकांनी सत्ता ठेवली गरिबांनी आणि गोरगरिबांचं म्हणतात ना गोरगरिबांचे कैवारी आणि युवकांची अस्थिरता हे काम करता असताना तेच खऱ्या अर्थानं दादा तुम्ही ह्या गरीब जनतेच्या दृष्टिकोनातून तुम्ही चांगला निर्णय घेतला. या ठिकाणी मारुती शेठ वायला आणि काळूशेठ शेळकंदे यांच्याबरोबर हातात हात घालून काम करण्याचं काम मी खऱ्या अर्थानं या ठिकाणी या विभागामध्ये केल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी मी देऊ इच्छितो. आणि हे वादळ आहे, थोडंसं वादळ येतंय, जातंय, उठतंय, बसतंय, त्याच्यामुळं तसं काय नाही. आपण शेवटी आपला स्वभाव तापड आहे. एखादा बैल मार्ग असतो पण तो कामाला चांगला असतो. तसा देवराम तसा कामाला चांगले आणि हे जनतेने दवळून पाहिजे आणि म्हणून मी निश्चितपणे सांगू इच्छितो का या विभागामध्ये काम करीत असताना अनेक वर्षापासून 25 वर्षे या विभागाचा नेतृत्व करत असताना जनतेशी कधी गद्दारी नाही, जनतेशी कधी फसवणूक नाही, जनतेशी कधी खोटं बोललं नाही आणि जे करायचं ते तोंडावर कधी उधारीत बोललं नाही, रोखीत बोललं, कापूरतोल इंजेक्शन नाही, डायरेक्ट इंजेक्शन, मग हाडका जाऊन तर दंडात जाऊ अशा प्रकारचा मी कार्यकर्ता आहे आणि म्हणून निश्चितपणे शिवसेना पक्षाच्या माध्यमातून शरददादांच्या आणि खासदार आढाव पाटलांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे काम करण्यात गेल्या 2-2.5 वर्षापासून मला योगदान मिळालं आणि तो काम करत असताना मी एक चांगल्या प्रकारचं काम मी या ठिकाणी करतोय. माझा प्रवेश ज्या टायमाला मातोश्रीवर झाला त्या टायमाला खासदारांच्या साक्षीने त्या ठिकाणी 32 सरपंचांचा प्रवेश त्यावेळेला झाला, उर्वरित 2-3 सरपंचांचा आज प्रवेश झाला. म्हणजे आता 100% मानिडो धरण भरणार आहे, 100% उद्दिष्ट झालं. माझ्या वेळेला 32 सरपंच आले, आता राहिलेले 3-4 आले, म्हणजे आता 35 सरपंच आदिवासी टोटल आले. त्याच्यामुळे उद्दिष्ट हे पूर्ण झालं आणि वरची मानिडो धरण हे पूर्ण भरणार आहे, म्हणजे काहीतरी आहे आणि म्हणून निश्चितपणे आता एक चांगला उपक्रम या ठिकाणी आजच्या प्रवेशाच्या माध्यमातून पाहायला मिळाला. गोरगरीब जनतेच्या माध्यमातून एक चांगलं काम करण्याची संधी माझ्या सगळ्या कार्यकर्त्याला मिळावी. अधिक तर काही नाही बोलता, मी खूप काय बोललो असतो, खूप काय बोलल्यासारखं आहे, परंतु आज मी नेत्यांची भागता ऐकायचे वाणी साहेब माझ्याकडे काय बघू नका आणि म्हणून मी निश्चितपणे मी सर्व ह्या जमलेल्या माझ्या महिला भगिनींना राखी पौर्णिमेच्या आणि सर्व महिला भगिनींना आणि सर्व माझ्या समोर बसलेले सगळे माझे माता भगिनी, सर्व माझे मायबाप, सर्व गोरगरीब जनता, ज्या ह्या गोरगरीब जनता खालच्या जनतेत बसलेल्या जनतेमुळे गेल्या 20 वर्षामध्ये मी राजकारणामध्ये आहे, त्या सर्व जनतेच्या वतीनं या आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना
राखी पौर्णिमेच्या गोडगोड शुभेच्छा. जय हिंद, जय आदिवासी. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.